प्रभाग 9 मधील पद्मनगर रेसिडेंट्स सोसायटीच्या नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या प्रयत्नातून लाइटिंगचे काम झालेले असून त्याचा शुभारंभ गणेश संकष्टी चतुर्थी निमित्ताने संध्याकाळी 8 वाजता माजी महापौर प्राध्यापक डॉक्टर श्रीमान पुरणचंद्र पुंजाल यांच्या शुभ हस्ते आणि ज्येष्ठ मार्गदर्शक प्रसिद्ध उद्योजक सुरेश अण्णा चिकळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी वल्याळ यांनी नागरिकांना सोयीकरता बागेत आणखी सुधारणा करून त्यात पुन्हा हिरवळ बहरण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांना आरामशीर बसण्यासाठी नवीन बाके बसून मुलांच्या खेळाचे साहित्य वाढवण्यासाठी व्यवस्था करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माजी विरोधी पक्षनेता लक्ष्मीनारायण कुचन, उद्योजक वसंतराव पोगुल, मल्लीनाथ मुरशिळे मामा, आनंद महेश्वर, यल्लादासी पेंटर, नरेंद्र पेंबर्ती, व्यंकट पुंजाल, निवृत्त प्राध्यापक चुंगी, ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम आदी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी बागेतील सुधारणा पाहून आनंद व्यक्त करीत नगरसेवक श्रीमान वल्याळ यांचे आभार मानले. प्रभाग 9 मध्ये कित्येक वर्षापासून पद्मनगर या बागेचा विकास थांबला होता आणि माननीय माजी महापौर पुरणचंदजी पुंजाल यांची या सगळ्या पाठपुरानंतर तो बगीचा उभा करण्यात आला आणि मी मंडईन उद्यान विभागाच्या सदस्य असून त्यामध्ये थोडा पाठपुरावा करून त्या निधीच्या माध्यमातून तिथं असलेली साफसफाई असेल, त्यानंतर लाईटीचा विषय असेल, ते काल मी मार्गी लावण्याचा छोटासा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश आलं आणि तिथं 1-2.5 लाख रुपये खर्च करून त्या LED लाईट्स असतील किंवा असलेल्या जे शोभनीय करण्याचे काम जे गवतेचं असेल किंवा बाकीच्या लाईटीचं का त्याचप्रमाणे खेळणे असेल हे सगळं त्यांना करून दिलं आणि तिथल्या रहिवासी आता फार खुश आहेत आणि त्या पद्धतीनं आणि ज्येष्ठ नागरिकसुद्धा मला काल तिथं बोलून छोटासा माझा सत्कार केला आणि आभारी मानले. पण मग तो आभार न घेता मी माझं कर्तव्य समजतो म्हणून त्यांना सांगितलं आणि पुढील कामसुद्धा जे 3-4 बागेचे त्या भागात आहेत माझ्या प्रभागात ते आता पूर्ण करण्याचं मी मानस केलं आणि येणारा 2-3 महिन्यात तोसुद्धा पूर्ण काम करून दाखवला. धन्यवाद.